चैनल। तर आज आम्ही बनवणार आहे मोमोज। तर आमचा हा पहिला व्लॉग आहे, तर तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझी मम्मी आता मोमोज बनवते, तर आपण पाहूया मम्मीने काय काय मोमोजची तयारी केलेली आहे। मी काय काय तयारी करून झालेली आहे मोमोजची तयारी करून घेतलेले बघ। मी हे सगळे भाजी आणलेली आहे, शिमला मिरची घेतली आहे, बीन्स घेतली आहे, गोभी घेतलेली आहे, गाजर, मिरची, हे लसूण घेतलंय सोलून। अशा पद्धतीने आपण घरी मोमोज बनवणार आहेत। खूप मस्त टेस्टी असे मोमोज बनणार आहेत। सो तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आणि गाईज, आता मी भाज्या सगळ्या कापून घेते मोमोज साठी, स्टफिंग साठी। सगळं आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचंय। आणि हे बघा, हे चटणीची तयारी करून घेतलेली आहे मी। तर हे मी साईडला ठेवते, पहिला आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया, हे बारीक चिरून घेऊया सगळं। चला तर गोभी आपली लांब लांब चिरून घेऊया। लांब लांब नाही तर अशी बारीक चॉपिंग केलं तरी चालते। तशी लांब लांब केले तर चांगलं मस्त असं भाज्या लांब लांबच कटिंग करून घ्यायच्या। तुम्हाला ज्या भाज्या हव्या त्या घालू शकता याच्यात मोमोजमध्ये। तर आपण व्हेजिटेबल्स मोमोज बनवत आहे। तर असं पातळ अशी गोभी चिरून घ्यायची आहे। मम्मीने सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत। ही कोबी चिरून घेतली आहे, बघा पाहू शकता तुम्ही कशी लांब लांब आणि पातळ चिरून घेतली आहे मी। गाजर, बीन्स घेतले, कांदा, आणि आता आपल्याला याच्यात सगळं एकत्र घालायचं आहे। घालते सगळं एकत्र करून घेते। आणि या सारणला ना थोडंसं मीठ लावून आपण साईडला ठेवून द्यायचं। मीठ टाकते, जास्तीचंच मीठ टाकते, नंतर नाही टाकलं तरी चालेल। आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही पण एकदा नक्की हाताने चोळलं तरी चालेल, कारण याला जे पाणी सुटणार आहे ते आपल्याला पिळूनच काढायचंय। पाहू शकता तुम्ही कसं मिक्स केलंय मी। आणि हे आता साईडला ठेवून देते, याला पाणी सुटेल चांगलं। आणि तोपर्यंत आपण चटणीची तयारी करायला घेऊया। पहिली स्टेप। दुसरी स्टेप, हे मी कांदा घेतलेला आणि हिरवी मिरची जी लाल होते ना ती घेतलेली, ती मी काढून ठेवली। आणि काश्मीरी मिरची घेतली आहे, हीच मिरची घ्यायची। दोन टोमॅटो, लसूण, हा अद्रकचा तुकडा। चला तर आपण चटणी बनवायला घेऊया। तर आपल्याला गरम पाणी करून घेतलं आहे मी। हे आपल्याला टोमॅटो आणि मिरची थोडं उकळून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही, वाफवून घ्यायचं, भिजतात म्हणजे। आणि टोमॅटोचं साल निघलं जातं पटकन। थोडा एक दोन तीन मिनटं आपण याला उकळून घेऊया। याच्यातलं थोडंसं लसूण मी उकडतानाच घालणार आहे याच्यात, मिरची आणि टोमॅटोमध्ये। आणि बाकीचा आहे तो बारीक चिरून घेणार आहे। चला तर हे उकडलेलं आहे, दोन तीन मिनटं आपण उकडून घेतलं आहे। गॅस बंद करूया, थोडा वेळ हे भिजत राहील। काढून घेते मी प्लेटमध्ये। बघा पाहू शकता तुम्ही कसे पटकन निघत आहेत। हे थंड करून घ्यायचंय आपल्याला, हे थंड होतंय तोपर्यंत। चला तर आपण पीठ मळून घेऊया। हा मैदा घेतलाय मी आणि याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करायचं। एक वाटी मैदा, एक दीड वाटी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घेऊया। आणि थोडंसं गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करून। मीठ घालते, तेल घालायचं थोडंसं, थोडंसं विनेगर घालूया। विनेगर घातल्याने काही टेस्ट येणार नाही, पण घालायचं, घातलेलं चांगलं पीठ चांगलं मळलं जातं। थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं चांगलं। मम्मी इथे पीठ मळत आहे, दीदी इकडे माझी लसूण कापत आहे। कुंदन, आज मम्मी आपली काय बनवत आहे? मोमोज। मोमोज तुला आवडतात ना मोमोज, म्हणून तुझ्यासाठी स्पेशल मोमोज बनवत आहे मम्मी। आणि माझी मम्मी मोमो
मोमोज बनवते आणि मला खूप आवडतात. चला आपलं पीठ मळून झालेलं आहे. थोडस तेल लावू याला आणि नरम पातळ असं पीठ मळून घ्यायचंय. आणि याला आता आपण साईडला ठेवून देऊयात थोडा वेळ तेल लावून. याला आपण झाकण ठेवून थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. चला तर थंड झालेलं आहे चटणीचं मिश्रण. आपण हे वाटून घेऊया. चवीनुसार मीठ पाहू शकता कसा मस्त सुंदर कलर आलेला आहे. आपण याला आता तडका देऊया. कढई ठेवले गरम झाले. चला तर तेल घालते मी. एक दीड चम्मच तेल घातलंय. तेल गरम झालेलं आहे आणि लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे बारीक चिरून तो घालणार आहे. थोडं लाल थोडं फ्राय करून घ्यायचं आहे लसूण. मस्त असं लसूण फ्राय झालेलं आहे तर आपण ही चटणी मिक्स करायचं चांगलं. पाणी घालून ब्लॅक सॉस घालते. थोडस व्हिनेगर नाहीतर लिंबू घालू शकता. रेड चिली सॉस थोडासाच घालायचा. ब्लॅक पेपर पावडर घातलेलं आपण थोडस घालूया चवीनुसार आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि थोडा वेळ चटणी शिजवून घ्यायची. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. मस्त अशी चटणी रेडी. बघूया थोडस टेस्ट करूया. एक नंबर. Nice. चटणी अशी आपली तयार झालेली आहे मोमोची. चला तर आपण आता या मिश्रण कडे वळूया. याला मस्त असं पाणी सुटलंय. हे आता आपण पिळून घेते मी. हेच पीठ हे पाणी चटणीत वापरलं किंवा पीठ मळताना वापरलं तरी चालतं. मळून घेतलेलं पीठ आधीच. भाजीत वापरू शकता. घट्ट असं पिळून घ्यायचं. बघू शकता किती पाणी सुटलेलं आहे भाज्यांना. हेच भाजीमध्ये घालू शकताय. पाणी वापरलं तरी चालतं. सगळं असं घट्ट पाणी काढून घेतलेलं आहे आपण भाजीमधलं. सो मोमोज बनवताना फुटणार नाहीत. सुक्कं असं झालंय सगळं. अजून थोडस पाणी निघतंय ह्याच्यात. एका कपड्यामध्ये घट्ट बांधून असं लटकवून ठेवलं तरी चालतं. ह्याच्यातलं सगळं पाणी निघून जातं. नाहीतर शेकून भाज्या सगळ्या कढईमध्ये भाजून घेतल्या तरी चालतात. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे लसूण बारीक चिरून घेतलाय. थोडस अद्रक आणि शिमला मिरची कॅप्सिकम. काळा मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर. ब्लॅक सॉस घालते थोडस. रेड चिली सॉस. ग्रीन चिली सॉस.
थोडस विनेगर मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. मीठ घातलेलं आपण भाज्या मीठ घालून ठेवलेलं मुरायला, तर मिठाची आवश्यकता असेल तर मीठ घालूया. चेक करते, थोडंसं मीठ लागतंय, घालूया आपण. आपण मोमोज बनवायला घेऊया. पीठ पण चांगलं भिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. थोडस असं मारून घेऊया. त्याच्यातली वाफ हवा तळून असतील तर ती थोडे निघून जातो. चला आपण मोमोज बनवायला घेऊया. आता मोमोज बनवत आहे. सगळे बसले आहे, माझी बहीण बसली आहेत, भाऊ वेगळे बसलेला. छोटे छोटे असे पहिला गोळे करून घ्यायचे आणि लाटायचे. लाटून घ्यायचे, पातळ लाटायचे, जाड नाही लाटायचे, नाहीतर मोमोज कडक बनतात. हेच भरत आहे सारी बहीण माझी, जस्ट ट्राय करत आहे ती. एक मोमोज तयार झालाय मोदक शेप. मम्मी असं लाटून देते आणि या सगळ्या मोमोज बनवत आहे. ही एक चालू आहे इथं बनवणं. अशा प्रकारे तुम्ही आमचा व्हिडिओ बघून मोमोजची शेप शिकू शकता. तिला पण येत नाही पण ती पण प्रयत्न करते. लाटून भाऊ पण ट्राय करते माझा. पाणी लावायचं पहिला, तो ट्राय करते, तर बघा तुम्ही पण. कुंदन, तर मोमोज कसे बनवायचे असतात जरा सांगू शकतो आम्हाला? कसं काय करायची पहिली स्टेप? एवढी एवढी भाजी घ्यायची. हो, एवढी एवढी भाजी घ्यायची. हां, आणि काय करायचं? शेप करायचा त्याचा. पण तुला येत नाही रे, तर तू ट्राय कर, दीदीचं बघून बनव. शेप तयार करतोय तो पण. बेबी, त्यांनी बनवलाय मोमोज. बघा करंजीच्या शेपचा बनवलाय, जस्ट ट्राय केलाय त्यांनी पण. तुम्हाला इकडे नवीन नवीन आकाराचे शेप बघायला भेटेल. मी इकडे ट्राय करते माझी मम्मीचा मोमोज बघा. माझ्या मम्मीचा मोमोज बघा, इकडे खूपच मस्त झालाय. न्यू स्टाईल. मम्मीने पण बनवला मोमोज. एक देत आहे. इकडे पण खूप सारे मोमोज बनलेले आहेत वेगवेगळ्या आकाराचे. माझ्या भावाचा मोमोज बघा इकडे, खूपच मस्त झाला आहे इकडे मोमोज. सारे इथे मदत करत आहे. घड्याळात आता 10:30 झालेले आहेत. इकडे सगळे मोमोज रेडी झालेत. काय त्या दिवशी बघू शकत वेगवेगळे आकार, वेगवेगळे आकार मोमोज तयार झालेले आहेत. चला तर आपण याला स्टीम द्यायला ठेवूया. हे एक भांडं ठेवलंय मी कुकर, त्याच्यात पाणी घातलंय, गरम झालेलं आहे आणि जाळी ठेवली आहे. त्या जाळणीमध्ये आपल्याला हे सगळे मोमोज स्टीम करून घ्यायचे. मोमोज फ्राय पण करू शकतो तुम्हाला जसे पाहिजे तसे. हा कुंदनचा मोमोज आहे, त्याला झाकून ठेवूया आणि 5-10 स्टीम देऊया. वा, मोमोज चांगले मस्त असे स्टीम झालेले आहेत. मोमोज खूपच मस्त दिसत आहेत. वाव, एक नंबर. खायल ते बाजूनच छान लागणार आहे. काढून घ्यायचे आहेत आपल्याला ताटात मोमोज. खूपच छान स्टीम झालेले आहेत मोमोज. वाव,
सेकंड स्टेप मोमोची झाकण ठेवायचे आपल्याला त्याच्यावर. इकडे स्टीम होत आहेत आणि आता आपण इकडे फ्राय करूया मोमोज. तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये मोमोज सोडूया. हे फ्राय मोमोज, स्टीम मोमोज, फ्राय मोमोज, ज्याला जसे पाहिजेत ते खाऊ शकता. मम्मी खूपच छान बनवते मोमोज, इतर काही गोष्टी पण, वडापाव, मिसळ असं करायचे हळूहळू, आता फुटतील. प्रॉपर आकार नाही जमले आम्हाला, पण हे आमचे स्वतःचेच आकार आहेत मोमोजचे. ट्राय केलं आम्ही, ट्राय केलंय फर्स्ट टाइम. पण रेडी झालेली आहे स्टीम मोमोज, पण रेडी झाले आहेत. आता फ्राय मोमोज चालू आहेत, काढून घेऊयात आपण. फ्राय झालेत, काढून घेते. मस्त असे असा सोनेरी कलर आला पाहिजे, जास्त डार्क नाही करायचे. मस्त एक नंबर. तुम्हाला कुठचे मोमोज आवडतात तसे तुम्ही पद्धतीने बनवू शकतात, फ्राय मोमोज, स्टीम मोमोज. बघूयात आपण हे स्टीम मोमोज पण रेडी झालेले. मोमोज थाली रेडी झालेली आहे, मस्त स्टीम मोमोज, फ्राय मोमोज अँड चटणी. वाव, काय स्टफिंग आहे, काय भरलेला मोमोज आहे. बोलो बच्चा लोग, मोमोज कैसे बने हैं? वाव, टेस्टी, यम्मी, बहुत अच्छे दिख रहे हैं, तो टेस्टी भी बने ना. कुंदन कैसा है? ले भारी, बहुत अच्छा, खा के तो देखते हैं हम लोग. टेस्टी टेस्टी. मनु, मनु तो क्या बोल, एक नंबर. सहजा प्रकारे मोमोज पार्टी आमची झालेली आहे. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय 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 बाय, गुड नाईट.